आपण खूप छान अशी रेसिपी करणार आहोत, ती म्हणजे बेसन पिठाचे लाडू। खूप सोप्या पद्धतीने होणार आहेत आणि खायला पण एकदम छान लागणार आहेत। आणि कसं आहे मित्रांनो, खूपच असे टेस्टी होणार आहे। महत्वाची गोष्ट अशी, चिकटणारे नाही, तोंडात टाकताच अशी विरघळणारे बनवणार आहे आपण। तर बघू शकता, मी इथे एक तुम्हाला काढून दाखवते। आणि बघू शकता एकदम असे लुसलुशीत आणि दाणेदार असे आपले बेसन पिठाचे लाडू तयार होणार आहे आणि खूप खायला पण एकदम छान लागणार आहे। आणि महत्वाची गोष्ट कशी, खूपच अशा ट्रिक्स आणि टिप्स बद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहे याच्याबद्दल, कि बाबा कशा प्रकारे आपण हे लाडू बनवू शकतो। खूप सोप्या पद्धतीने बनणार आहे अशी आम्ही तुम्हाला टिप्स देणार आहोत। त्यामुळे ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि लास्ट पर्यंत नक्की बघा, नाही तर मध्ये सोडून गेलं तुम्हाला ते कळणार नाही कशी आम्ही बनवलेली ती। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। एका मी वाटीमध्ये 200 ग्रॅम बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्याला मी स्वच्छ चाळून पण घेतलेलं आहे। तर बघू शकता असं चाळल्यावर मऊ आणि मस्त असं चाळून निघतं। तर इथे मी 150 ग्रॅम पिठी साखर घेतलेली आहे, त्याला पण मी अशी व्यवस्थित अशी असं चाळून घेतलेली आहे। आणि इथे 100 ग्रॅम मी तूप घेतलेलं आहे। आणि कसं आहे मित्रांनो, आपण जे बेसन पीठ घेतलेलं आहे घरी असं बनवून घेतलेले ध्यानात घ्या, म्हणजे आपल्या घरच्या डाळीचं आपण हे बेसन पीठ, कारण घरच्या डाळीचं असलं ना की त्याच्यामुळे कसं छान असं लाडू असे चांगले छान तयार होतात। आणि बाहेरचे जरी असले ना तरी काही प्रॉब्लेम येत नाही, पण घरचे लाडू जरा हे होतात ना, डाळीचं बेसन पीठ असेल ते व्यवस्थित छान असं लाडू येतात। आणि कसं डाळ आणून तुम्हाला तर माहिती बेसन कसं बनवायचं, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही। तर ह्या प्रमाणात योग्य असं प्रमाणात आपण सगळं मिश्रण घेतलेलं आहे बघा। तर चला आता रेसिपीला आपण सुरुवात करूया। इथे मी कढई घेतलेली आहे आणि कढई गॅसवर ठेवलेली आहे। तर इथे मी तूप आपण जे मागाशी दाखवलेलं होतं ना त्याचं निम्मं तूप मी इथे घेतलेलं आहे, ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत। आणि महत्वाची गोष्ट कसं आहे, तूप जास्त आपल्याला गरम नाही करून घ्यायचं, फक्त वितळत तेवढंच आपण गरम करून घेणार आहे। तर बघू शकता ते तूप वितळत आहे, ते पूर्ण वितळून घ्यायचं। आता हे थोडंसं वितळत जास्त झालेलं आहे, आता आपण बेसन पीठ टाकून घेणार आहोत। आता त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं असं बेसन पीठ टाकून घेणार आहे ध्यानात। आणि महत्वाची गोष्ट आहे ना, गॅस हा आपण मंद आचेवरच ठेवायचा लास्ट पर्यंत, गॅस हा बारीकच ठेवायचा आणि हे सतत आता हलवत राहायचं, म्हणजे तुपामध्ये व्यवस्थित असं बेसन मिक्स करायचं। हा, तर एक ध्यानात नीट गोष्ट घ्या की गॅस आपल्याला मोठा वगैरे ठेवायचा नाही, जर मोठा ठेवलं तर असं बेसन आपलं करपू पण शकतं। हा, म्हणजे कारण का लगेच असं खाली डागल्यासारखं होतं, व्यवस्थित अशी चव येते। आता या 8-10 मिनिटे ना आपण असंच हळूहळू याला हलवत राहायचं, मंद आचेवर याला हलवत राहायचं। आणि महत्वाची गोष्ट कंटिन्युअस आपल्याला हलवत राहायचं थोडं थोडं, असं हलवत राहायचं, नाही जर हलवलं तर खाली असं, हा कढईला लागू शकतं नाही का बेसन आपलं। तर बघू शकता 2-3 मिनिटं झालेली आपली व्यवस्थित असे, आपण मंद गॅसवरच ते चांगलं असं भाजून घेत आहे। आणि दुसरी गोष्ट महत्वाची कशी आहे मित्रांनो, कढई ही आपली जाडच पाहिजे, म्हणजे आपण जर बेसन भाजायचं म्हटलं ना तर ह्याच्यासाठी आपल्याला कढई ही जाडच पाहिजे, पातळ कढई नाही पाहिजे। हा, कारण हीच खास ट्रिक्स आहे याच्यामुळेच आपले, तुम्ही म्हणाल बाबा याच्यात काय असे की पातळ कढई तर असली ना ती कशी लवकर गरम झाल्यामुळे बेसन आपलं करपू शकतं, जाडमुळं कसं तर व्यवस्थित असं परतून निघतं आणि मस्त करपत नाही आणि काही नाही, त्याच्यामुळे जाड कढईच अशी वापरायची आपल्याला। तर आता आपण हे 10 मिनिटं झालेले आहेत असं हलवून, आता आपण एका ग्लास ही गाठी आहेत ना आपण एका ग्लासने फोडून घेणार आहोत, कारण का असं उलंत्याने हलवून हलवून आपल्याला हात कुणाचे गळू शकतात, म्हणून असं ग्लास घ्यायचा आणि ग्लासच्या सहीने अशा गाठी फोडून घ्यायच्या व्यवस्थित, वाटीने पण तुम्ही अशा फोडू शकता। आणि कसं आहे नाजूक हाताने करून घ्यायचं, कारण कसं असतं हे जे बेसनाच्या लाडूचं जे मिश्रण तयार करायचं म्हणलं ना याला कसं खूप असा टाइम लागतो, त्याच्यामुळे ते शांत डोक्यानेच करायला लागतं। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कशी, तुपाचा जो वापर असतो तो योग्य प्रमाणातच करायला लागतो, नाही तर आपले लाडू हे नीट बनत नाही व्यवस्थित। जसं प्रमाणाच्या सहाय्याने आपण तूप पण टाकणार आहोत, कारण का अशा गाठी फुटून घेतली ना व्यवस्थित असं सुटसुटीत आपलं बेसन होतं। तर आता आपण या गाठी फोडून घेतलेल्या आहेत बघा, गाठी फोडल्यानंतर असं सुटसुटीत झालेलं आहे। तर आता आणखी ह्याच्यामध्ये आपण जे ठेवलेलं होतं ना तो ते आणखी टाकणार आहोत। 2 चमचे तूप आपण टाकणार आहे, कारण तुपाचा वापर जसं लागेल तसंच करणार आहे, जसं लागेल तसं आपण हे तूप टाकून घेणार आहोत। आणि याला परत आपण हलवून घ्यायचं असं व्यवस्थित असं हलवून घेणार आहे। तर गॅस हा बारीकच ठेवायचा, मोठा करायचाच नाही। हा, अजिबात लास्ट पर्यंत मोठा गॅस करायचा नाही आपल्याला। आता मला वाटतं कमीत कमी आपले 20 मिनिटं झालेले आहे, आपण हळूवारपणे परतून घेते। आता बघा सर्व आपलं बेसनचं कलर पण असं चेंज झालेलं आहे, आता हे पण जे राहिलेलं तूप आहे ना ते ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत। तर बघू शकता आपण हे 3 टप्प्यामध्ये हे तूप टाकत आहोत, बरोबर आहे का नाही, कारण कसं असतं एकदम तूप जर टाकलं ना तर आपलं ते लाडूचं मिश्रण व्यवस्थित तयार होत नाही। आणि आपल्याला असं वाटतं की सारखं असं तूप आपल्याला हलवत असं कळत नाही, की असं वाटतं सारखंच तूप आपण टाकून घ्यावं, म्हणून टप्प्याटप्प्याने असं तूप टाकत राहा म्हणजे व्यवस्थित आपल्याला माफ होईल। कारण कसं बेसनचं पीठ जसं जसं गरम होईल ना तसं तसं ते तूप सोडायला सुरुवात करतं। तर बघू शकता आपण असंच अजून हळूवारपणे हलवून घेणार आहोत। तर
इथं बघा मी जेवढं मी तूप घेतलेलं होतं ना तेवढं तूप लागले नाही याला, आणि आणखी वरून मी 2 चमचे असं मला लागेल तूप, म्हणून मी आणखी 2 चमचे टाकणार आहे. कसं आहे जोपर्यंत मिश्रण तयार होत नाही ना आपलं त्या हिशोबाने आपण थोडं थोडं तूप त्याच्यात टाकत राहणार आहे नाही का, कारण कसं आहे तुपाचं प्रमाण हे थोडंफार कमी जास्त होऊ शकतं. 1 चमच्यावरी मी थोडस घेतलेलं आहे, मला जसं लागेल तसं मी टाकणार आहे. तर आता सर्व असं मिक्स करून घ्यायचं, कारण कसं लाडूचं मिश्रण करायचं म्हणलं ना पिठी साखरेचं पण तसं आहे, साखरेचं आहे ना आपल्या सोयीनुसार करून घ्यायचं. जेवढं आपल्याला लागते त्याप्रमाणेच आपण टाकणार आहोत, आणि तुपाचं पण तसंच प्रमाण घ्यायचं जसं आपल्याला लागेल तसं तसं. हां, तर इथे आपल्याला आणखी 1 चमचा तूप लागणार आहे. तर मी मागाचे 1.5 चमचा आणि हे 1 चमचा असं मिळून 2.5 चमचे मी तूप वरून आणखी घेतलेलं आहे. तर आता हे सर्व असं आणखी मिक्स करायचं. कसं असतं हे मिश्रण करताना ना डोकं असं खूप शांत लागत नाही का, नाही तर तुम्ही माणसं की बाई अजून काय होत नाही, कारण लाडू जर बनवायचे म्हणलं ना त्याला डोकं असं शांत ठेवायला लागतं आणि भाजणी पण अशी व्यवस्थित भाजून घ्यायला लागतं, आणि जिथे जर पीठ व्यवस्थित असं भाजलं तर आपल्या लाडूला छान अशी चव येणार आहे. तर बघू शकता आता आपलं बेसनाचं पीठ थोडं सोडा, आपलं तूप हे सोडायला लागलेलं आहे. तर आपण हे सर्व असं हलवून घेतल्यानंतर आपण व्यवस्थित हलवलं की ते तूप हळूहळू असं सोडत राहतं सोडत राहतं. तर बघा माझा कलर पण असं बेसनचं व्यवस्थित असा चेंज झालेला आहे, ब्राऊन कलर असा झालेला आहे. तर मी हा कलर तर मी त्याला छान असं तुपामध्ये परतून कमीत कमी आपण काय केलेलं 30 मिनिट आपल्याला लागलेले आहे त्याला. तर आता ह्याच्यामध्ये आपण असं थोडस पाणी घ्यायचं आणि थोडस शिंतवाडायचं. पाण्यात असे ना शिपडायचं म्हणजे काय होतं आपलं जे बेसनाचे लाडू आहे ना चविष्ट दाणेदार आणि खूपच असे मस्त दाणेदार होतात. बघा आणखी एकदा असं हलवून घ्यायचं म्हणजे ते आपण पाणी टाकलेलं आहे ना, अजून 5 मिनिटं आपण छान त्याला असं हलवून घेणार. तर बघू शकता हे मी आता व्यवस्थित असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे, आणि आता एका ताटामध्ये आपण हे काढून घेणार आहोत. तर आता आपण एका ताटामध्ये घेतलेलं आहे आणि आता हे सध्या ना गरम जास्त गरम असं पीठ आहे, तर आपल्याला हे जास्त असं थंड पण होऊन द्यायचं नाही, थोडंसं कोमट राहिलं पाहिजे. कमीत कमी 15-20 मिनिटं आहे ना त्याला व्यवस्थित आपण असं थंड करायला ठेवणार आहोत. आणि कसं असतं बघू शकता तुम्ही, कसं आहे बेसन जेव्हा आपलं छान असं मिश्रण तयार होतं ना तर घरात असा मस्त वास सुटतो, त्याच्यावर आपल्याला लगेच कळतं की आपलं मिश्रण बेसन लालसर असं छान भाजून घेतलं ना तर आपल्या घरभर असा मस्त असा वास. आता हे लालसर कसं आपण मुद्दामून घेतलेले कारण नंतर आपण जेव्हा पिठी साखर टाकू ना की पांढरा व्हायला सुरुवात होणार आहे, म्हणजे त्याचा कलर हा चेंज होतो पिठी साखर टाकल्यानंतर. आपल्याला कसं लाडूचं असं परफेक्ट मिश्रण बनवायचे, तर कमीत कमी आपल्याला इथं 35 मिनिटं लागलेली बघू शकता. तर आता याला आपण असं थंड करायला सोडून देणार आहोत. तर बघू शकता आता 15 मिनिटं झालेले आपलं पीठ आहे ना हे असं कोमट झालेले, जास्त आपण गार पण नाही ठेवलेलं, कोमट असं ठेवलेलं आहे. तर आता त्याच्यामध्ये आपण पिठी साखर टाकून घेणार आहोत, आपल्याला जशी लागेल तशी आपण टाकणार आहोत. आणि आपण कसं केलेलं आहे पहिलंच थोडंसं आहे ना ब्राऊन जास्त कलर करून घेतलेला आहे कारण आपल्या मिश्रणाचा, कारण एकदा पिठी साखर टाकली का त्याचा कलर आपोआप चेंज होत राहतो नाही का, त्याच्यामुळे आपण काय करणार आहे जशी लागेल त्या हिशोबाने आपण पिठी साखर ही टाकत राहणार आहे. आणि हे व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घ्यायचे ह्याच्यामध्ये, आणि लागल्यानंतर आपण आणखी थोडीशी टाकणार आहोत. पहिले आता हे टाकलेलं आहे ते ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. साखरेचं प्रमाण कसं तुमच्या सोयीनुसार करा नाही का कमी जास्त, ते असं आपण छान असं त्याला मिक्स करून घेणार आहोत. तर ह्याच्यामध्ये आणखी आपण थोडीशी पिठी साखर टाकणार आहोत. कसं आहे मिश्रणाची चव घेत राहायचं आणि आपल्याला ज्याप्रमाणे ना गोड लागतात ना लाडू त्याप्रमाणे आपण थोडं थोडं टाकत राहणार आहे. तुम्हाला जर गोड आणखी असलं की असं थोडं थोडं टाकून असं व्यवस्थित असं मळून घ्यायचं हाताच्या. बघू शकता जशी जशी पिठी साखर टाकतोय ना तसं तसं आपला कलर चेंज होत आहे, चेंज होत आहे. त्याच्यामुळेच आपण काय केलं होतं थोडा डार्क कलर करून घेतला होता नाही का भाजतानीच, पहिलंच भाजताना चॉकलेटी कलर असे येईपर्यंत आपण भाजायचं. नंतर एवढं पण नाही भाजायचं की आपली बेसनाचं पीठ हे कडू होईल, जास्त करपून पण द्यायचं नाही कारण करपून दिलं की मग ते थोडस कडू लागतं. आता हे व्यवस्थित पिठी साखर टाकून घेतल्यानंतर त्याचा कलर हा चेंज होतो. तर आपलं सर्व अशी ह्याच्यामध्ये पिठी साखर व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे. तर बघा आता ही पिठी साखर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपलं व्यवस्थित असं झालेलं आहे, आपलं मिश्रण असं व्यवस्थित झालेलं आहे. आता त्याच्यात काय केलेलं आहे आपण 5-6 इलायच्या घेतलेल्या आहे आणि त्या अशा त्याला ठिचून त्याची पावडर केलेली बघा, आणि इलायची टाकल्यामुळे काय होतं छान अशी चव येते आपल्या लाडूला आणि आपल्याला खाताना अशी व्यवस्थित मस्त असा इलायचीचा वास. आणि महत्वाचं बघू शकता हे मिश्रण ना 2 हाताच्या साह्याने चांगलं असं मस्त पैकी मळून घ्यायचं. बघा व्यवस्थित असं 2 हाताच्या साह्याने मळून घ्यायचं. आणि कसं आहे मित्रांनो आता तुम्हाला सांगतो जर तुमचं पीठ वगैरे कडक झालं ना तर काय करायचं जरा तुपाचा हात वगैरे लावून ना त्याला परत एकदा मळून घ्यायचं म्हणजे कडकपणा असा निघून जातो. आणि जर पीठ आपलं जर जास्त पातळ जर झालं ना तर आपलं बेसन आहे ना ते बेसन असं थोडस भाजून घ्यायचं, जास्त पण भाजून घ्यायचं नाही आणि नंतर त्याच्यावर टाकायचं म्हणजे थोडस घट्ट होत. हा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही फ्रीज मध्ये पण ते मिश्रण ठेवू शकता म्हणजे ते व्यवस्थित असं सट होऊन जात नाही का. तर हे आता हाताच्या सहाय्याने असं व्यवस्थित करून घ्यायचं. हा, हे असं व्यवस्थित याला करून घेणार आहे आपण चांगलं मिश्रण हे करून घ्यायचं. तर आता आपण हे थोडस असं पीठ घेणार आहोत.
नुसतं थोडंसं पीठ घेतलं ना ते हातावर असं व्यवस्थित रेंगसून घ्यायचं. कसं आहे थोडं असं मळलं ना हातावर तर तूप असं बाहेर थोडंसं निघून मस्त लाडू असे आपले होतात तयार. नाही असं लगेच बांधायला असं घ्यायचं आणि आपल्याला जेवढा साईजचा लाडू पाहिजे ना त्या हिशोबाने आपण ते बांधून घेणार आहोत. तू बघू शकता हे असं गोल गोल आणि व्यवस्थित असं हे दाबून घ्यायचा छान असा. हा दाबून जसं जसं दाबल तसं आपल्याला तूप व्यवस्थित असं बाहेर येत आहे. आणि कसं आहे खूपच चविष्ट आणि दाणेदार असे आपले आणि गोल गरगरीत असे बेसनाचे लाडू आपले तयार होणार आहे. तर बघू शकता परत नंतर त्याच्यानंतर आहे ना आपण हाताने पण त्याला असं शे करायचं तर असा गोल हाताने. आणि याच्यामध्ये कसं तुम्ही काजू म्हणू की पिस्ता वगैरे पण लावू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार. हा हे असा मनुका घेतला आपण तिथं आणि परत त्याच्यामध्ये आपण हे करणार नाही का तर असा गोल करून घ्यायचा व्यवस्थित. हा म्हणजे आपल्या चवीनुसार ते करून घेणार आहोत. तो बघू शकता अशा प्रकारे आपण गोल गोल असे आपले बेसनाचे लाडू गोल करून घेतल्याने आता हाताच्या साह्याने असं करून घेतलं ना तर आपल्या तुपाची ही चमक अशी जास्त जास्त येते. तर अशा बघू शकता अशा प्रकारे आपला बेसनाचा लाडू तयार झालेला आहे. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपले बेसनाचे मस्तपैकी चविष्ट आणि दाणेदार गोल गोल लाडू तयार झालेले आहे. आणि घरी नक्की ट्राय करा खूप सोप्या पद्धतीचे आहे. आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. घंटीचं बटन अवश्य दाबा. चला भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये. धन्यवाद धन्यवाद.